नमस्कार, मी दीपिका सोनार शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपरफास्ट बातमीपत्र. धरणगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या औरंगाबाद येथे नोकरीस असलेल्या राकेश महाले या अभियंत्याचा न्यूमोनिया व डेंग्यू सदृश्य आजाराने निधन झाल्याची घटना 22 रोजी घडली. धरणगाव येथील रहिवासी गोपाळ म्हात्रे यांचा सिव्हिल इंजिनियर असलेला मुलगा राकेश महाले हा गेल्या 3 वर्षापासून पैठण औरंगाबाद येथे एका कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता. खेडी खुर्द येथील शेतकरी सतीश सोनवणे याच्या शेतातील 2000 केळीची रोपे अज्ञात समाजकंटकाने कापून फेकल्याची घटना घडली. या प्रकरणी तालुका पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. कृषी विभागाने पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान केंद्रात सत्ता परिवर्तन होणार असून ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेत येणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात व्यक्त केलंय. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले. सातारा शहरातील आमदार समर्थक नगरसेवक रवी ढोणे यांचे जुनाद मोटर स्टँड परिसरातील दारूचे दुकान काढण्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांच्यात झालेल्या शाब्दिक वादावादीवरून शहापूर पोलीस ठाण्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह दोघींकडील 70-75 समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ आणि कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मिळून राज्यात सुमारे 118 खरेदी केंद्रे सुरू करणार असून यावर्षी तूर धान तसेच सोयाबीनप्रमाणेच कापूस खरेदीही ऑनलाईन करण्यात येणार आहे. पणन महासंघ राज्यात CCIचा सब एजंट म्हणून खरेदी करतो. माहितीनुसार पणन महासंघाची राज्यात 60 तर CCIची 58 अशी एकूण 118 केंद्रांवर खरेदी होणार आहे. CCIची 58 पैकी 29 केंद्रे विदर्भात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे ग्रामीणमधील खेड पोलीस ठाण्याच्या सबजेलमधील खिडकीचे लोखंडी गज कापून 2 आरोपी पलायन केल्याची घटना समोर आली आहे. गार्ड कमांडर कैलास कड यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसंच इतर 3 कर्मचाऱ्यांना विभागीय चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राम मंदिरावरील विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. ज्यांना अद्याप आपल्या वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही ते राम मंदिर काय बांधणार अशा शब्दात अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. लाचखोरीचे आरोप असलेले CBIचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या विरोधात गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने तुर्तास जैसे थे ठेवण्याचा आदेश CBIला दिला आहे. अस्थाना यांच्या विरोधात 2 कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. CBIने FIR दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी सुरू असलेल्या तपासास स्थगिती नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी तसेच हाय प्रोफाईल नशेबाजांना मनाली क्रीम या महागाई चर्चीचे विक्री करणाऱ्या नदीम रफिक मंसूर उर्फ गुड्डू याला पकडल्यानंतर एक नवी बाब समोर आली. गुड्डू आणि त्याचे सहकारी व्हॉट्सॲपवरून मनाली चरसची ड्रगिंग करतात. आपले बोलणे कोणाला कळू नये यासाठी अगदी सुमडीत काम करण्यासाठी ते व्हॉट्सॲप मेसेजचा वापर करतात असे दिसून आले आहे. गुलशन कुमारच्या बायोपिकची चर्चा बराच काळापासून सुरू आहे. या सिनेमात आमिर खान गुलशन कुमारचा रोल करणार आहे. गेल्या काही दिवसापासून हा सिनेमा मी टू अभियानाअंतर्गत निमित्ताने चर्चेत आला होता. ज्या सिनेमांच्या दिग्दर्शकांवर लैंगिक शोषणाचा आरोप असेल अशा कोणत्याही सिनेमांमध्ये काम करणार नाही असे आमिर खाननं जाहीर केलंय. याबरोबरच आजचे बातमीपत्र येथे संपले. पाहत रहा शौर्य मराठी आपलं चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.